पुण्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांचंच आता ऑडिट केलं जाणार आहे. भीतीमुळे बेड न सोडणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. बेडची माहिती लपवणाऱ्या रुग्णालयांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. पुणे महापालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रोज कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि बेडचा तुटवडा यामुळे आता पुणे महापालिकेनं थेट रुग्णांचंच ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. गरज नसतानाही 12 ते 15 दिवस उपचार घेणाऱ्या ठणठणीत बरे होऊनही भीतीपोटी बेड न सोडलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस भारतीय व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत जिनोमिक्स आणि एकीकृत जैवविज्ञान संस्था अर्थात IGIB संचालक अनुराग अग्रवाल यांनी एका अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षावरून हा दावा केलाय. 24 तासात देशभरात 3386 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे भारतात आतापर्यंत कोरोनामुळे झालेली एकूण मृतांची संख्या 2 लाखांच्या पार गेली आहे. भारतातला मृत्यूदर वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोना उद्रेकानंतर भारतात प्रथमच एका दिवशी 3000 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. देशात 24 तासात 3,62,770 नवे रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेले 7 दिवस सलग भारतामध्ये 3 लाखाहून अधिक रुग्ण आढळले. तर मुंबईसह राज्यातल्या स्मशानभूमी आणि दफनभूमींची सद्यस्थिती काय आहे याचा तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवांना तासनतास अंत्यविधीसाठी प्रतीक्षेत ठेवलं जाऊ शकत नाही. त्यांच्या मृतदेहाची अवहेलना नको, त्यासोबत संसर्ग वाढण्याची भीतीही असते याकडे कोर्टानं लक्ष वेधलं. संगमनेर शहराजवळ बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य गोदामांना रात्री 9 च्या सुमाराला आग लागली. या आगीत गोदामातील संपूर्ण अन्नधान्य जळून खाक झाले. संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा अग्निशमन बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. मुंबईचे माजी महापौर आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्याचे आदेश गृहविभागानं दिलेत. गावदेवी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत. एसटीची चालक वाहक भरती प्रक्रिया पुन्हा थांबली आहे. एसटीच्या 2648 चालक आणि वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया होती आहे, पण कोरोना रुग्णवाढ आणि लॉकडाऊनमुळे दुसऱ्यांदा ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. पुण्यात कर्नाटकचा आंबा देवगड हापूस नावानं विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी मार्केट यार्डातल्या 3 अडत्यांवर कारवाई करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील 3 अडत्यांवर कारवाई केली. या 3 अडत्यांकडून 17,700 रुपये दंड वसूल केलाय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे